नमस्कार, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत गुगल साईट कशी तयार करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण आपला जीमेल उघडायचा आहे तुम्ही आता माझ्या संगणकावर बघू शकता मी माझा जीमेल उघडलेला आहे उजव्या बाजूला जे नऊ टिंब आपल्याला दिसत आहेत ज्याला गुगल ऍप्स किंवा असे म्हणतात त्यातून आपण गुगल साईट उघडायची आहे जर ते चित्र इथे उपलब्ध नसेल तर मोर फ्रॉम हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला विविध असे चित्र इथे उपलब्ध होतील त्यापैकी हे जे जांभळ्या रंगाचे चित्र आपल्याला दिसत आहे साइट म्हणून तर ते आपण निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या साईट उपलब्ध होतील त्यापैकी आपण एक इथे निवडलेली आहे त्यानंतर आपल्याला मराठी करता आली पाहिजे आपल्या संगणकातील सेटिंग मध्ये जाऊन उजव्या बाजूला आपल्याला ऍड एक्सटेन्शन करायची आहे परत एकदा मी सांगते आपल्या संगणकाच्या उजव्या बाजूला जे चित्र आहे सेटिंग ऍड एक्सटेंशन यामध्ये जाऊन आपल्याला गूगल इनपुट टूल्स यामध्ये जाऊन आपल्याला मराठी भाषेची निवड करायची आहे यामुळे आपण आता इथे टाइप करू शकतो तुम्ही आता इथे बघू शकता आपण टाइप करून बघूयात इथे मी आता एक नाव दिलेलं आहे मराठी असे बघू शकता सर्वप्रथम आपण जी आपल्याला गुगल साईट करायची आहे त्याचा एक आपण एक साचा तयार करून घेऊयात उपलब्ध असलेल्या पर्यायापैकी तर सर्वप्रथम बघा आता मी इथे शीर्षक दिलेला आहे त्यानंतर आपण असे समजूयात आपल्याला काही माहिती द्यायची आहे तर त्यासाठी एखादे चित्र आणि त्या संदर्भातील इथे आपल्याला माहिती देता येणार आहे त्यानंतर आपण बघूयात आपला हा प्रथम भाग झालेला आहे तर आपण डिव्हायडर म्हणजे एक आडवी रेश आपण टाकू शकतो की जसे की शीर्षक आणि हा आपला पहिला भाग झालेला आहे इथे आपण एक रेश ओढलेली आहे याचा अर्थ डिव्हायडर म्हणजे दुसरा भाग आपण इथून आता सुरू करू शकतो त्यानंतर आपल्या पर्याय उपलब्ध असलेल्या पैकी आपण अजून एक इथे चित्र निवडणार आहोत की ज्यामध्ये मी कुठली तरी माहिती आ, फोटो किंवा आपण एखादा व्हिडिओ इथे टाकू शकतो आणि त्या संदर्भातील माहिती देऊ शकतो त्यानंतर इथे बघू शकता उजव्या बाजूला आपल्याला पेजेस असं दिसत आहे म्हणजे आपल्याला जर अजून एखादे पान टाकायचे असेल जसे की हे मराठीचे पान झालेलं आहे तसेच मला अजून एक पान टाकायचे आहे तर आता मी इथे काय नाव देईल तुम्ही बघा मी असं म्हणत आहे त्याच नाव मी गणित असे देईन तर बघा हे पहिलं माझ मराठीच पान झालेलं आहे जे होम असं दिसत आहे तुम्ही बघू शकता तसेच माझे दुसरे पान जे आहे ते गणित या नावाने दिसत आहे उदाहरणार्थ हे जे मला रंगसंगती आहे ती जर मला बदलायची असेल गणितासाठी तर इथे चेंज इमेज असं दिसत आहे तर आपल्या आवडीचे चित्र आपण इथे टाकू शकतो किंवा उपलब्ध पर्यायापैकी आपण एखादे चित्र यामध्ये टाकू शकतो तर तुम्ही आता इथे बघू शकता विविध चित्र इथे उपलब्ध आहेत तर त्यापैकी आपण एखादे सोयीचे चित्र यामध्ये टाकू शकतो सलेक्ट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता गणिताच्या पाठीमागे आपण जे चित्र निवडलेले आहे ते आता इथे दिसून येत आहे त्यानंतर होम मध्ये जाऊन जर आपल्याला मराठीचे चित्र बदलायचे असेल तर ते पण आपण बदलू शकतो तसेच इथे उपलब्ध असलेल्या पर्यायापैकी आपल्याला थीम असे इथे दिसून येत आहे उदाहरणार्थ आपल्याला ही रंगसंगती बदलायची असेल किंवा आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे दाखवायचं असेल तर ते पण आपण इथे निवडू शकतो तर इथे बघू शकता विविध रंग आहेत किंवा ही जी लिहिण्याची पद्धती आहे रंगसंगती आहे ती वेगळ्या प्रकारची इथे आपल्याला दिसून येत आहे तर तो पण पर्याय आपण इथे निवडू शकतो तर आता या पर्यायापैकी मी हा शेवटचा पर्याय निवडत आहे तर बघूयात आपला बदल इथे झालेला आपल्याला दिसून येत असेल आडवी रेश किंवा मी आता हा पर्याय निवडत आहे तुम्ही इथे बघू शकता त्या प्रकारे इथे बदल होत आहे तर आपल्या आवडीनुसार आपण इथे टाकू शकतो तसेच आपण इथे बघूयात या गणित या खाली आपण काही टाकू शकतो का तर बघा आता मी इथे पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे चित्र किंवा व्हिडिओ किंवा आपल्याला जे काही इथे टाकायचे आहे बेरजेचे चिन्ह निवडून आपण इथे टाकू शकतो दिनदर्शिका किंवा आपल्याला एखादा नकाशा टाकायचा असेल तर तो आपण इथे टाकू शकतो आणि त्या संदर्भातील इथे माहिती तर आता आपण सर्वप्रथम प्रथम मराठी जे आपण दिलेला आहे तर त्या संदर्भातील आपण माहिती यामध्ये टाकूयात तर त्यासाठी आता हा रंग जो आहे इथे आपल्याला काळसर रंग दिसतोय तर तो मला नको आहे तर मी कशा प्रकारे बदलेन हा रंग तर सर्वप्रथम इमेज हा पर्याय निवडून मला दुसरे एखादे चित्र टाकायचे असेल तर आपण गॅलरी मधून किंवा गुगल वरून टाकू शकतो किंवा आपल्याकडे जर उपलब्ध असतील तर त्यातून किंवा गुगल ड्राईव्ह मधून पण आपण टाकू शकतो तर आता तुम्ही बघू शकता मी हा पर्याय निवड किंवा हा पर्याय निवडलेला आहे आणि मी स्ट म्हटलेला आहे तर मराठी या नावामागे माझे हे बदललेले चित्र तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर हेडर टाईप हा पर्याय आपण निवडला तर हे मराठी जे आपल्याला दिसत आहे मराठी लिहिलेला भाग तर तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इथे आपल्याला दिसू शकतो आपण बघूयात हेडर मध्ये किंवा रिसेट हा पर्याय आहे चुकीने आपल्याकडे काही झाला असेल तर परत आपल्या पूर्वपदावर हे चित्रे येऊ शकते तर बघा आता आपल्याला दिसत आहे कव्हर जर मी म्हंटल तर आपल्याला अशा प्रकारे हे दिसून येईल किंवा मी जर म्हणलं की फक्त टायटल ओनली तर फक्त अगदी मराठी लिहिलेलं आपल्याला दिसून येईल बॅनर म्हणलं तर ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल तर आपल्या सोयीनुसार आपण हे निवडू शकतो त्यानंतर आता बघा मला इथे टाकायचं आहे मराठीमध्ये एखाद चित्र टाकायचं आहे तर मी असं म्हणेल सलेक्ट इमेज तर मी काय करेन ही जी माझ्याकडे कुठली आता चित्र माझ्याकडे उपलब्ध नाहीये तर मी असं करेन गुगल वरूनच मी एखादी माहिती शोधेन तर आता मी इथे काय करेन बघूयात आपण तर एखाद्या फुलाच चित्र आपण आता शोधायचा प्रयत्न करूयात बघूयात आपल्याकडे काय चित्र उपलब्ध आहे तसं आपण आपल्या सोयीने एखादं चित्र इथे टाकू शकतो आपण भारताचा नकाशा घेऊयात इन्सर्ट म्हणूया तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे चित्र आता इथे उपलब्ध होऊन जाईल तर इथे आपल्याला काही माहिती त्या संदर्भातील लिहा किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या आपण इथे देऊ शकतो तुम्ही बघू शकता तर उदाहरणार्थ मी आता इथे म्हणेल या संदर्भातील आपल्या देशाविषयीचा एक उपक्रम करा तर मी इथे लिहू इच्छिते उपक्रम हे बघा इथे आपल्याला दिसते मराठी टायपिंग उपक्रम लिहा बरोबर दिसते इथ उपलब्ध पर्यायापैकी आपल्याला जर हेडिंग असं दिसत असेल तर इथे तुमचा इथे बदल दिसू शकतो आपल्याला जर दुसरा काही त्याच्यामध्ये चित्राचा प्रकार द्यायचा असेल तर तो आपण निवडू शकतो त्यानंतर आपल्याला ह्याची जी दिसायला अजून मोठा हवा असेल छोटा हवा असेल तर त्या नंबर नुसार आपण इथे निवडू शकतो त्यानंतर आपण जर बी म्हणजे बोल्ड केलं तर इथे बघा तुम्हाला इथे बदल दिसून येईल त्यानंतर आपल्याला जर काही इथे लिंक टाकायची असेल तर ती तुम्ही इथे टाकू शकता इथे बघा तुम्ही उदाहरणार्थ एखाद गुगल डॉट कॉम किंवा अजून काही दुसरं आपल्याला पर्याय इथे उपलब्ध करून द्यायचा असेल तर तो आपण इथे देऊ शकता जसे कि मी इथे आता इथे लिहित आहे मध्ये आलं पाहिजे हे खाली उपलब्ध असेल डॉट कॉम अशा प्रकारे आपण इथे टाकलेलं आहे लिंक म्हणत इथे बर तर आपल्याला एखादी इथे लिंक द्यावी लागेल ची किंवा अशी कुठली तरी इथे लिंक देणं इथे अपेक्षित आहे त्यानंतर आपण इथे बघू शकता आपल्याला जर मध्यभागी हवा असेल किंवा आपल्याला त्याच सेटिंग जी करायची असेल तर त्यासाठी इथे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत त्यानंतर याचा रंग आपल्याला बदलायचा असेल तर तो पण इथे उपलब्ध आहे बघू शकता तसंच आपल्याला हेच आपल्याला परत हवं असेल तर इथे जे दोन चौकोन दिसत आहेत तर ते जर आपण निवडले तर असेच आपल्याला परत उपलब्ध होईल जर आपल्याला वाटत असेल हे आपल्याकडून चुकीचे झाले असेल तर ते आपण इथे डिलीट करू शकतो त्यानंतर आपल्याला याचा काही रंग बदलायचा असेल तर ते पण पर्याय आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण मराठी लिहिलेलं आहे मग उपक्रम लिहा आणि चित्र टाक त्याच्यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर आपण इथे एक रेश ओढलेली आहे ज्याला आपण डिवाइडर असं म्हटलेलं आहे की ज्यामुळे आपण भाग एक भाग दोन अशा प्रकारे आपण केलेला आहे तसंच आपण गणित हे जे पान आपण टाकलेलं आहे तर त्यामध्ये आपण बघूयात काही वेगळं आपल्याला इथे टाकता येईल का तर तुम्ही आता इथे बघू शकता आपण इथे प्लेस होल्डर हा पर्याय निवडून बघूयात आपल्याला काय देता येतो इथे तर तुम्ही बघू शकता इथे बेरजेचे चिन्ह जर मी निवडले तर सलेक्ट इमेज आपण एखादे चित्र इथे टाकू शकतो जसं आपण आधी टाकलेलं आहे तसच गुगलमध्ये जाऊन आपण एखादं चित्र किंवा आपल्याला जे काही आवडीचं आहे ते आपण इथे निवडून टाकू शकतो पण आपण इथे काय करूयात दुसरा एक पर्याय निवडून पाहूयात कि जो आपल्याला इथे इथे म्हणजे आपल्याला काही नकाशा द्यायचा असेल तर तो आपण देऊ शकतो का की ज्याच्यामुळे आपलं जे मूळ स्थान आहे किंवा आपल्याला कुठल्या तरी इथली माहिती द्यायची आहे तर ती आपण इथे देऊ शकतो तर उदाहरणार्थ मी आता इथे पुणे टाकत आहे पण इथे बघू शकता मी हे निवडलेलं आहे पुणे रेल्वे स्टेशन असं म्हटलेलं आहे आणि हा पर्याय मी निवडलेला आहे की ज्याच्यामुळे आपला जो नकाशातला पत्ता आहे किंवा नकाशामध्ये आपल्याला काही दर्शवायचे असेल तर ते आपल्याला इथे आता उपलब्ध असेल म्हणजे अशा प्रकारे गुगल साइट मध्ये आपण नकाशा पण टाकू शकतो अशा प्रकारे त्यानंतर आपण इथे जे आपल्याला वरती दिसत आहेत चित्र टाकणे किंवा हे जे आहे इथे आपण बघू शकता त्यानंतर आपल्याला इथे दिसून येईल टेक्स्ट बॉक्स म्हणजे आपल्याला काही माहिती लिहायची असेल तर इथे आपल्याला इथे उपलब्ध आहे तर उदाहरणार्थ मी इथे म्हणेल संपर्क यासाठी जर आपल्याला एखादा नंबर द्यायचा असेल तर तो आपण इथे नंबर देऊ शकतो दूरध्वनी क्रमांक किंवा आपल्याला एखादा पत्ता किंवा एखादे स्थान द्यायचे असेल तर ते आपण इथे देऊ शकतो तर इथे आपण पुणे म्हणूयात संपर्क आणि पुणे असा एक पर्याय आपण इथे उपलब्ध करून देऊ शकतो त्यानंतर आपल्याला जर एखादे चित्र द्यायचे असेल चित्र तर इथे बघा इमेज अपलोड म्हणजे आपल्या ड्राईव्ह मध्ये जर काही आधीचे चित्र असेल तर ते आपण देऊ शकतो किंवा सिलेक्ट म्हणजे आपल्याला गुगल वरून घ्यायचे असेल तर त्यामधून सुद्धा आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत तर आता आपण बघू शकता इथे परत आपण इथे एक चित्र त्यामधून टाकू शकतो आपल्या आवडीचे आपल्याला इथे काहीतरी पर्याय द्यावा लागेल आपण म्हणूयात पुणे या, या शहरासंदर्भातील एखादे चित्र आपल्याला उपलब्ध असेल तर ते आपण इथे टाकू शकतो तुम्ही बघू शकता तर आपण एक इमारतीचं चित्र घेऊयात उदाहरणार्थ आणि ते आपण इथे टाकूयात जसे की इथे हा पत्ता आहे संपर्क तुम्ही साधायचा आहे पुणे या शहरासाठी आणि इथे हे चित्र आपल्यासाठी उपलब्ध आहे म्हणजे अशा प्रकारे आपण जाणून घेतोय नवीन पान कसे तयार करायचे त्याच्यानंतर अजून एक पान आपण नवीन कसे त्यामध्ये टाकू शकतो इथली रंगसंगती आपण बदललेली आहे त्यानंतर ही जी तयार केलेली आपण गुगल साईट आहे ही आपली कशी दिसणार आहे ते आपण बघूया इथे आपल्याकडे जे चार पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी पहिला जो आहे तो फोन म्हणजे जर आपल्याकडे फोन असेल तर हे कसं दिसणार आहे तर ते आपल्याला दिसून येईल गणित आणि जे आपल्या तीन आडव्या रेषा आहेत तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल दुसरे पान आपले जे आहे पहिले मराठीचे पान आणि दुसरे गणिताचे पान हे आपल्याला अशा प्रकारे दिसेल आपल्याकडे जर टॅबलेट असेल तर आपली तयार केलेली साईट ही अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर आपल्याकडे जर संगणकच असेल तर ती अशा प्रकारे दिसणार आहे पहिले मराठीचे पान आणि दुसरे गणिताचे पान अशा प्रकारे आपल्याला ती उपलब्ध होईल त्यानंतर आपण हे फुलीचे चिन्ह निवडायचे आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये समजून घेतलेला आहे गुगल साईट कशी उघडायची त्यानंतर पान जे आहे प्रथम पान ते कसे आपण तयार करायचे उपलब्ध असलेले पर्याय जसे की चित्र नकाशा त्यानंतर आपण काही माहिती द्यायची असेल तर ती आपण कशी टाकायची आहे त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरे पान कसे देता येईल मराठीचे जे आपल्या इथे दिसत आहे ही मागची रंगसंगती आपण बदललेली आहे तर ती कशी टाकायची आहे या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये घेतलेली आहे धन्यवाद you mm -hmm.